नरेवाडी, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात वसलेलं एक छोटंसं गाव। गावातील बहुतांश लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे। इथून काहीशा अंतरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा आहे, त्यामुळे पाऊस ही बऱ्यापैकी असतो। गावच्या उत्तरेला असलेल्या पाझर तलावाने गावच्या वैभवात आणखीनच भर टाकली आहे। तलावातील पाण्याचा वापर प्रामुख्याने येथील शेतीसाठी केला जातो। शेतीत ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि ऊस म्हटलं की पहिल्यांदा आठवतात कोल्हापूरमधील साखर कारखाने आणि यातून होणारे भरमसाठ साखरेचे उत्पादन। पण ही बाजारात सहजपणे उपलब्ध असलेली साखर आपल्या शरीरासाठी हानिकारक तर नाही ना, याचा आपण कधी विचार केलाय? साखर तयार करताना त्यात जवळजवळ 23 प्रकारची केमिकल्स वापरली जातात। यातील अनेक केमिकल्स विषारी असल्यामुळे आपल्या शरीराला अपाय करू शकतात। या साखरेला जर पर्याय असेल तर तो आहे गुळ। गुळ हा प्रत्येक बाबतीतच साखरेपेक्षा सरस ठरतो। गुळाला पचवण्यासाठी जर 100 कॅलरी ऊर्जा लागत असेल तर साखरेला पचवायला तब्बल 500 कॅलरी इतकी ऊर्जा लागते। गुळात साखरेच्या तुलनेत 50 पट अधिक मिनरल्स असतात व गुळाची न्यूट्रिशन व्हॅल्यू मधाइतकी असते। प्रोटीन, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B6, फॉलेट, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या कित्येक पोषक घटकांचा गुळामध्ये खजिना आहे। विशेष म्हणजे यामध्ये फॅट्स अजिबात नसतात। गुळामध्ये आढळणारी पोषण तत्वे संसर्गाविरुद्ध लढण्याचे आणि शरीराचे रक्षण करण्याचे कार्य करतात। यामुळे फिट राहण्यासाठी गुळ खाण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देखील देतात। पण अलीकडच्या काळात गुळ बनवताना सुद्धा त्यात अनेक केमिकल्स व साखर वापरली जाते। यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेला गुळ विकत घेताना सुद्धा मनात साशंकता येते। याला पर्याय आहे संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला शुद्ध गुळ, जो कोणतेही केमिकल्स न मिसळता व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उसापासून बनवलेला असतो। पूर्वीच्या काळात असा गुळ आपल्याकडे बनत होता, ज्यात गुळवे नैसर्गिक पद्धतीने गुळ बनवत असत। पण अलीकडे ही पद्धत खूप विरळ होत चालली आहे व असा गुळ काही ठिकाणी बनत असला तरी त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे तो पर्यायाने सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळे अशा गुळाची जागा बाजारात सुलभतेने उपलब्ध असणाऱ्या केमिकल्स युक्त गुळाने घेतली आहे। याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे। म्हणूनच यावर उत्तर शोधलं आहे नरेवाडी गडहिंग्लज मध्ये असलेल्या विनया सुहास पाटील व सुधीर पाटील यांच्या ईशा अॅग्रो अंतर्गत बनवण्यात आलेल्या व एनार्क नावाने बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडने। इथे स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये केमिकल्स विरहित गुळ तयार केला जातो। येथे बनवण्यात आलेला गुळ हा IIT मुंबईचे प्राध्यापक विशाल सर देशपांडे यांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक व पेटेंटेड तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवला जातो। पारंपरिक पद्धतीने गुळ बनवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन हा गुळ बनवला जातो।